मधुमेहाचं निदान झालं की आपल्या आहारात अनेक मधुमेही एक बदल आवर्जून करतात, तो म्हणजे चहा कॉफीतली साखर बंद करणं. काही मधुमेही ग्रीन टी घ्यायला सुद्धा सुरुवात करतात. मग ग्रीन टी मधुमेहासाठी चांगला आहे का, तो मधुमेहींनी घ्यावा का, अशी शंका अनेकांच्या मनात असते. चला बघूयात यावरती अधिक माहिती. तुम्ही जर आमचा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो जरूर करा, बेलचं बटन पण नक्की दाबा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत अगदी वेळेत पोहोचतील. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्ट्सच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मधुमेह झाला की आपण आपल्या जीवनशैलीकडे बारकाव्याने बघायला लागतो. खरं तर हे आधीच करायला हवं, पण हरकत नाही, मधुमेह झाल्यानंतर का होईना जीवनशैलीचा जाणीवपूर्वक तुम्ही विचार करायला लागलात तर तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. मग जीवनशैलीचा तुमच्या आहाराचा विचार करत असताना मधुमेहाच्या दृष्टीने पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो तो रोजचा चहा आणि त्यातली साखर. साहजिकच रक्तातली साखर वाढू नये म्हणून चहातली साखर बंद केली जाते आणि याचा फायदाही निश्चित होतो. पण काही मधुमेही याही पुढे जाऊन ग्रीन टी घ्यावा का असा विचार करतात. रेग्युलर चहाच्या जागी ग्रीन टी घेतल्याचे काही वेगळे फायदे आहेत का, किंवा ग्रीन टी घेतल्यामुळे रक्तातली साखर नियंत्रणात येते का, असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल. चला पहिल्यांदा बघूयात ग्रीन टी म्हणजे नेमकं काय आणि रेग्युलर चहा आणि ग्रीन टी याच्यामध्ये काय फरक असतो. ग्रीन टी हा खरं तर ओरिजिन त्याचा बघायला गेलात तर रेग्युलर चहा तुमचा नेहमीची काळी पावडर चहाची आणि ग्रीन टीची पावडर याचा ओरिजिन हा सेमच आहे. एकाच झाडापासून त्याच्या पानांपासून दोन्ही तयार होतात, फक्त याच्या प्रोसेसिंगमध्ये फरक आहे. रेग्युलर चहाची आपली पावडर असते ती जास्त प्रोसेस केली आहे, ग्रीन टीची पावडर जी असते ती कमी प्रोसेस केलेली आहे, म्हणजे त्या पानांवरती फार प्रक्रिया न करता ग्रीन टी तयार करता येतो. याचा फायदा एक असा होतो की ग्रीन टी मध्ये रेग्युलर टी पेक्षा अँटी ऑक्सिडंट्स जास्ती प्रमाणामध्ये असतात. पॉलिफिनॉल्स नावाचे हे अँटी ऑक्सिडंट्स शरीरामधली ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करतात किंवा त्यासाठी मदत करतात. रेग्युलर चहामध्ये ग्रीन टीच्या तुलनेमध्ये जास्त प्रमाणामध्ये टॅनिन्स असतात, किंवा जे विषारी घटक किंवा निरुपयोगी किंवा त्रासदायक घटक आपण चहातले म्हणतो ते रेग्युलर टीमध्ये ग्रीन टीपेक्षा जास्ती असतात. दुसरा फरक ग्रीन टी आणि रेग्युलर टीमधला की ग्रीन टी हा आपण बऱ्याचदा कुठलीही ॲडिटिव्ज न घालता, म्हणजे दूध न घालता साखर न घालता घेतो. रेग्युलर टी आपण दूध घालून साखर घालून घेतो. जरी साखरेचा विषय आपण सोडून दिला की तुम्ही विदाउट शुगर चहा पिणार आहात किंवा ग्रीन टी पिणार आहात, तरी सुद्धा दुधाचा फरक हा मोठा आहे. जर तुम्ही दूधही न घालता चहा घेणार असाल किंवा ग्रीन टी घेणार असाल तर त्यातल्या कॅलरीज अजून कमी होतात, त्यामुळे कॅलरीजचा जर का विचार केला तरीही ग्रीन टीलाच मी माझं प्राधान्य देईन, कारण की ग्रीन टीमुळे पोटात कमी कॅलरीज जातात आणि त्यामुळे रक्तातली साखर नियंत्रणात ठेवायला तर फायदा होतोच, पण तुमचं वजन आटोक्यात ठेवायला सुद्धा जास्त फायदा होतो. आता मधुमेहींना वजन आटोक्यात ठेवणं महत्वाचं आहे, त्यामुळे जर ग्रीन टी रेग्युलर चहाच्या जागी घेऊन तुमच्या कॅलरीज कमी होणार असतील दिवसभरातल्या आणि त्याद्वारे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत होणार असेल, तर पर्यायाने इनडायरेक्टली का होईना तुम्हाला तुमचा मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होणार आहे असं नक्कीच म्हणता येईल. त्यामुळे मधुमेहींनी रेग्युलर चहाच्या जागी ग्रीन टी घेणं हा खरं तर एक चांगला पर्याय आहे. शिवाय अनेक स्टडीज यावरती केल्या गेल्या आहेत. टाईप 2 डायबिटीजसाठी जर तुम्ही कम्पेअर केलं ग्रीन टी आणि रेग्युलर टी तर ग्रीन टीचा अधिक फायदा होतो असं जाणवून आलंय. ग्रीन टीमुळे जसं आपण बघितलं वजन कमी व्हायला मदत होते, तसंच रक्तातलं कोलेस्ट्रॉल कमी व्हायला सुद्धा मदत होते असं लक्षात आलंय. त्याबरोबरच इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढायला किंवा शरीरामधला इन्सुलिनचा रेझिस्टन्स कमी करायला ग्रीन टीमुळे मदत होते असंही काही स्टडीजनी सांगितलंय. त्यामुळे रेग्युलर टी साठी ग्रीन टी ही रिप्लेसमेंट नक्कीच चांगली ठरू शकते. एवढंच नाही तर ज्या व्यक्ती रेग्युलरपणे आहारामध्ये ग्रीन टीचा समावेश करतात अशांमध्ये डायबिटीसचं प्रमाण कमी आहे असं काही स्टडीजमध्ये दिसून आलंय. तसंच ग्रीन टीचा डायबिटीस प्रिव्हेन्शनसाठीही फायदा होतो असंही काही जणांनी सांगितलंय. त्यामुळे
ग्रीन टीचा आहारात योग्य रीतीने आणि योग्य प्रमाणात समावेश करणं त्याला काहीच हरकत नाही. मग आता योग्य रीतीने म्हणजे काय? तर पहिली गोष्ट म्हणजे ग्रीन टीचा समावेश आहारामध्ये करताना तो उपाशी पोटी शक्यतो करू नये, कारण ती ग्रीन टीने बऱ्याच जणांना ऍसिडिटी होते. त्यामुळे ग्रीन टी घेताना तो दिवसातनं खाल्ल्याच्या नंतरची जी वेळ आहे अशा वेळेला घ्यायला हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही ग्रीन टी बनवताना तो कसा बनवता यालाही महत्व आहे. जर तुम्ही ग्रीन टीची पूड किंवा पत्ती विकत आणलीत आणि ती जर तुम्ही खूप उकळलीत पाण्यामध्ये तर तो ग्रीन टी फारसा फायदेशीर नाही, त्यामुळे ऍसिडिटी होण्याचं प्रमाण जास्ती असू शकतं. त्यामुळे ज्या तुम्ही टी बॅग्स मिळतात ज्या आपण डिप करून पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये त्याचा ग्रीन टी बनवून घेतो अशा टी बॅग्सचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. किंवा जर तुम्हाला फूड ग्रीन टीची आणून ती वापरायची असेल तर मग ती कमीत कमी उकळावी किंवा उकळत्या पाण्यामध्ये ती पूड टाकून गॅस बंद करून तो जरा मुरला की मग असा ग्रीन टी घ्यावा असं मी नेहमी सांगतो. ग्रीन टी करताना काही जण त्याच्यामध्ये मध घालतात किंवा काही जण साखर गुळ याचाही वापर करतात. जर तुम्ही मधुमेही असाल तर नक्कीच या गोष्टींचा तुम्हाला फायदा होणार नाही, कारण गुळ असो साखर असो मध असो ह्या सगळ्यांनीच रक्तातली साखर काही प्रमाणामध्ये वाढते. त्यामुळे शक्यतो तुम्ही जर ग्रीन टी घेणार असाल तर तो विदाउट शुगर किंवा विदाउट मध गुळ असा घ्यावा. जर तुम्हाला गोड चव आवडत असेल तर तुम्हाला दोन ऑप्शन ट्राय करता येतील. पहिला ऑप्शन म्हणजे काहीतरी स्वीटनरचा वापर करणं, मग याच्यामध्ये स्टीव्हियाचा वापर करू शकता तुम्ही किंवा सुक्रॅलोज सारख्या स्वीटनरचा वापर करू शकता. जर का स्वीटनर वापरायचा नसेल आणि तरीही गोड चव हवी असेल पण रक्तातली साखर वाढू द्यायची नसेल तर अजून एक पर्याय म्हणजे ज्येष्ठमध पूड वापरणं किंवा थोडीशी दालचिनीची पूड वापरणं. यामुळे थोडासा गोडवा त्या ग्रीन टीला येऊ शकतो आणि तुम्ही त्याचा नक्कीच आस्वाद घेऊ शकता. आता बघूयात पुढचा महत्वाचा फॅक्टर, तो म्हणजे दिवसातनं ग्रीन टी किती वेळा घ्यायचा किंवा किती कप घ्यायचा. तर मी नेहमी सांगते की हळूहळू सुरुवात करा. ग्रीन टी सुरू करताना छोटा कप दिवसातनं दोन वेळा घ्यायला वेगवेगळ्या वेळी खाल्ल्यानंतर अशी हरकत नाही. डोंट ओव्हरडू, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट. हळूहळू ग्रीन टीचं प्रमाण वाढवायला हरकत नाही, विशेषतः पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात जेव्हा नेहमी काहीतरी गरम थोडं थोडं प्यावंसं वाटतं अशा वेळेला थोडासा ग्रीन टी दिवसातनं 3 ते 4 वेळेला, मग अर्धा कप किंवा पाऊण कप दिवसातनं 3-4 वेळेला घ्यायला हरकत नाही. पण यापेक्षा जास्ती ग्रीन टी घेऊ नका, कारण शेवटी ग्रीन टी मध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये टॅनिन्स आणि कॅफेन आहे. कॅफेनमुळे तुमच्या झोपेवरती परिणाम होऊ शकतो, तसंच आयन ऍब्झॉर्प्शन कॅल्शियम ऍब्झॉर्प्शन ह्याच्यावरती सुद्धा ग्रीन टीचा विपरीत परिणाम होऊ शकतो जर तो अतिरिक्त प्रमाणात घेतला तर. त्यामुळे प्रमाण सुद्धा एक ठराविक मेंटेन करा आणि त्याचा किती फायदा होतो याचा तुम्ही नक्की अभ्यास करा. ग्रीन टीचा वापर सुरू करण्यापूर्वी मी नेहमी सांगते की तुम्ही तुमचं वजन तपासा, तुमचा रक्तदाब चांगला आहे ना हे चेक करा, रक्तातली कोलेस्ट्रॉलची पातळी तपासता आली तर ती तपासा, HbA1c चेक करा आणि मग ग्रीन टीचा वापर हळूहळू सुरू करून तो नियमितपणे घ्यायला लागून 3 महिन्यांनी पुन्हा या सगळ्या टेस्ट करून घ्या आणि ग्रीन टीचा आहारात समावेश केल्यामुळे काही फरक पडतोय का ह्याचा जरूर पडताळा करून बघा. एक गोष्ट मी नेहमी सांगते ती म्हणजे कुठलाही छोटासा बदल आहारातला हा पुरेसा नाही. मधुमेहाच्या नियोजनासाठी इतर सर्व आहारातल्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. काय खायचं काय नाही ह्याचं तुमच्या आहार तज्ज्ञाकडून नक्की याची माहिती करून घ्या आणि एक चांगला प्लॅन करून घ्या तुमचा आहार, कारण फक्त ग्रीन टी घेऊन तुमचा मधुमेहाचा कंट्रोल सुधारेल असं नाही. त्यामुळे आहारातले इतर घटकही तितकेच महत्वाचे आहेत, त्यांचा योग्य समतोल साधणं हे खूप महत्वाचे आहे. ग्रीन टी कोणी घेऊ नये. जर तुम्ही प्रेग्नंट असाल किंवा ब्रेस्टफीडिंग करत असाल तर ग्रीन टीचा अतिरेक करणं हे वाईट. लहान मुलांनी फार ग्रीन टी घेऊ नये. ज्यांना फ्ल्युइड रिस्ट्रिक्शन्स आहेत म्हणजे ज्यांना काही किडनीचा किंवा लिव्हरचा किंवा हृदयविकाराचा त्रास आहे अशांनी डॉक्टरांच्या आणि आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय विनाकारण ग्रीन टी वारंवार घेऊ नये किंवा त्याचा अतिरेक जरूर टाळावा. ज्यांना ऍसिडिटी किंवा झोप न येणं असे त्रास आहेत अशांनी सुद्धा ग्रीन टीचा वापर जरा जपून करावा. तर आज आपण बोललो ग्रीन टी आणि मधुमेह ह्याच्यामध्ये काय लिंक आहे, ग्रीन टी घेऊन फायदा होतो का आणि होत असल्यास ग्रीन टीचा वापर कसा कधी आणि किती करावा. तुम्हाला आज आपण जे बोललो याबाबत काही इतर शंका असतील तर त्या मला जरूर कमेंट्समध्ये कळवा. तुम्ही जर ग्रीन टी घेत असाल आणि तुम्हाला जर त्याचा फायदा जाणवत असेल तर तेही आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मला नक्की आवडेल आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची मी जरूर उत्तर देईन.
आज आपण थांबतोय इथेच, पुन्हा असंच भेटतोय पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवर. तुम्ही जर आमचा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो जरूर करा, बेलचं बटन पण नक्की दाबा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत अगदी वेळेत पोहोचतील. भेटूयात लवकरच, धन्यवाद.